सगळा विचारतेस म्हणजे एकदम साधा आणि लॉजिकल प्रश्न आहे. तू इथे येणार हे कुणालाही माहिती नव्हतं. तिचा आणि तुझा फोनही झाला नाही. असं असताना काहीही न कळवता न विचारता ती इथे कशी आली तुझ्या सह्या घ्यायला? बरोबर आहे, हा अगदी साधा आणि लॉजिकल प्रश्न आहे. आणि त्याचं लॉजिकल आणि साधं उत्तर असं आहे की ही अनन्या सामंत एक वेंधळी आणि मूर्ख मुलगी. आत्ताच मी सोडताना तिला हेच विचारलं, तो कपाळावर हात मारत म्हणाली की अरे च्या मी विसरलीच की तुम्ही पुण्याला जाणार होतात ते. असं म्हणाली ती? हो, म्हणजे अख्ख्या फर्मसाठी हे एक फार महत्वाचं कॉन्ट्रॅक्ट होतं. आमच्या पिऊनला सुद्धा हे सगळं माहिती आहे, पण ही म्हणे विसरली. पण चेहऱ्यावरून तर अनन्या सामंत तू म्हणतोस तशी वाटत नाही. वेंधळी, मूर्ख, मला तर ती चांगलीच हुशार वाटते. दिसत तसं नसत, म्हणूनच जग फसत. विक्रम, ओ सॉरी, तुला ती चिठ्ठी आठवली? ते काही प्रकरण कळलंच नाही ना, तो माणूस कोण होता, तो काय गुंता सुटलाच नाही. विक्रम, पण जर अनन्या एवढी वेंधळी आहे, मूर्ख आहे, तर ती तुमच्या फर्म मध्ये काय करते? आय मीन, तू तिला नोकरीवर? मूर्ख म्हणजे काय, अगदी ठार मूर्ख नाही आहे ती. मदत आणलं तर चांगलं परफॉर्मन्स देते ती. इनफॅक्ट आर्किटेक्चरचे तिचे ग्रेड्स बघूनच आम्ही ठेवलं तिला. तिचं पर्सनल प्रॉब्लेम आहे, म्हणजे मग काय होतं की तिचं कामात लक्ष नसतं, विसरते. मी पर्सनली खूप बोलण्याचा प्रयत्न केला तिच्याशी, पण आता किती बोलणार आणि काय बोलणार. मी बोलून बघू. कशाला? ती काय आपली नातेवाईक आहे का, कोणी मैत्रीण आहे? शी इज जस्ट अन एम्प्लॉय. हो, पण आता बस ना, हा विषय पुरे करू ना. अनन्या काय एवढी इम्पॉर्टंट आहे का की आपण आपला वेळ त्याच्यामध्ये घालवावा? एक तर दिवसभर माझी धावपळ झाली आहे, पार पिळून निघालोय. पाठ लागेल का झोपेन अशी अवस्था आहे माझी. झोप आता, दमलायस. मी त्याची वाट बघत राहिले, पण तो आलाच नाही. मग मी अभयला फोन लावला, त्याला सांगितलं की मी कलंगूट पोलीस स्टेशन मध्ये आहे. अभय 10 मिनिटाला तिथे आला होता आणि पुढच्या 10 मिनिटाला आम्ही दोघंही पोलीस स्टेशनच्या बाहेर होतो. त्यांना प्रश्न नाही विचारले? विचारले, प्रश्न विचारले, आरोप लावले, नेहमीचेच. तू काय सांगितलंस? तोंडाला येईल ते बोलत होती मी, जीभ आपसूक चालत होती. या सगळ्यावर अभयनं विश्वास ठेवला? अभयने माझ्यावर कधी विश्वास ठेवलाय का गौरी? त्याने नेहमीप्रमाणे प्रश्न विचारलेच. चेक इन करताना तुझ्या लक्षात कसं नाही आलं?
हॉटेलवाल्यांनी तुझ्याकडे आयडेंटिफिकेशन कसं नाही मागितलं? मग तू तिकडे कामासाठी गेली होतीस ना, मग जेव्हा रेड पडली तेव्हा तू हॉटेलवर काय करत होतीस? पोलिसांना पडले नसले एवढे प्रश्न त्याला पडले होते, आणि त्यांची काय उत्तरं दिली आहेत ना हेही मला आठवत नाही. मेंदूची परवानगी न घेता जीप सवयीप्रमाणे खोटं बोलतच राहिली. तुला अंजारावं गुंजारावं सिंपथी दाखवावी असं जर वाटत असेल ना तर असं काहीही घडणार नाही. गौरी मी सिंपथीसाठी हे सगळं नाही, सिंपथीचा प्रश्नच येत नाही ग. तुझा कान पकडून उलट्या दिशेला पेलण्याची गरज आहे. काय चाललंय अनुय? हा त्या विक्रमपाई अजून स्वतःचे किती हाल करून घेणारेस तू? एखाद्या बुरट्यासारखं तुला पोलीस स्टेशनला जायची पाळी आली, अजून काय बाकी आहे? आणि विक्रमनं शेवटी तेच केलं, तुला सोडून तो पळून गेला. त्याची मुलगी आजारी होती. पळपुट्या माणसाची मुलगी आजारी पडते, आई मरते, भावाचा ऍक्सिडेंट होतो, नेहमीच आहे ग. पोलिसांसमोर परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य नव्हतं त्याच्या, हे शुद्ध सत्य आहे. तुला जर इल्युजन्स मध्ये जगायचं असेल तर इल्युजन्स मध्ये नाही जगत आहे. हो ऐकून खूप आनंद झाला. आता पुढे काय? आय होप हे विक्रम वनारसे नावाचं प्रकरण आता तरी संपेल तुझ्या आयुष्यातून, हो ना? काय ग, मी तुझ्याशी बोलतीये? माहित नाही. माहित नाही म्हणजे काय ऐकायचं तुला गौरी? मी विक्रमला सोडून दिलं. ऐशाने एवढी तरी लक्झरी कुठे दिली आहे मला? मी लाथाडले गेलीये गौरी, एकदा नाही अनेकदा. आज माझा जो नवरा माझ्यासमोर उभा राहून जाब विचारत होता मला आधी त्याचाच थोबाड फोडावं असं वाटत होत. त्याला गदागदा हलवून विचारावं असं वाटत होत की तू जर माझ्या आयुष्यात धडसतास ना तर माझ्यावर ही वेळच आली नसती. माझ माकड केलंय सगळ्यांनी मिळून गौरी, काय करू? लोक आपलं माकड तोपर्यंत करू शकतात जोपर्यंत आपण त्यांना तसं करण्याची परवानगी देतो. तुला एक सांगू अनु, तुझे जे काही इश्यूज असतील ना त्याच्यावरून तू अभयशी डायरेक्ट भीड, हवं तेवढं भांड. पण जर अभयला धडा शिकवण्यासाठी तू विक्रमला जवळ केला असशील ना तर ही तुझी चूक आहे. आगीतून फोपाटत पडण्यासारखं झालंय. विक्रम सारखी माणसं कोणाचीच नसतात हे लक्षात ठेव. कधी कधी नशीब देत साथ, पण नशिबाचा फुगा ना फार फुगवू नये, फुटतो तो.
अरे तुम्ही झोपला नाहीत अजून? हा प्रश्न खरं तर मी तुम्हाला पण विचारू शकते. माझं होतं असं कधी कधी, म्हणजे खूप दिवसभर धावपळ झाली का मग रात्री शांतपणे नाही झोपला जात. मी हे पहिल्यांदाच ऐकते. खर तर दिवसभर धावपळ झाली की माणसं थकून भागून शांत झोपतात रात्री. हो पण माझं असं नाही होत समा. तुम्ही का जागे? मला ऍसिडिटीचा त्रास आहे. म्हणजे गेल्या आठवड्यावर बरी होती पण आज जेवताना बहुतेक कुणाची तरी नजर लागली. बसले फेऱ्या मारत. एखादी गोळी वगैरे देऊ का? नको नको, त्या ऍलोपॅथीवर माझा बिलकुल विश्वास नाहीये. फ्रीज मध्ये ताक असेल. त्यांनी घसा खवखवतो माझा. मग तुम्ही नका काळजी करू. या अशा 100 फेऱ्या पूर्ण झाल्या ना की मला आपोआप झोप लागते. गुड नाईट. विक्रम, कोमलच्या एका मैत्रिणीचा नवरा आज पुण्याहून मुंबईला आला वॉल्वोने. 6.5 तास लागले त्याला दादरला पोहोचायला. वॉल्वो एक्सप्रेसवे नाही येतात ना? पण आज माझ्या दिराचा मुलगा सुद्धा आला मुंबईत स्वतःच्या गाडीने आणि तो जुन्या रस्त्याने आला. 8 तास लागले. उशिरा निघाला असेल म्हणून नाही पोहोचला. पण मग तुम्ही भलतेच नशीबवान निघालात. हो कधी कधी नशीब देत साथ. पण नशिबाचा फुगा ना फार फुगवू नये, फुटतो तो. हो का? ते बरोबर आहे तुमचं. गुड नाईट. चला बाबा निघाले मी. बाय. घाईत आहेस का फार? नाही, काय झालं? बस ना थोडी. अच्छा ठीक आहे. नाही नाही, तुला विचारायचं का तू स्वतःहून सांगणार असा संभ्रम होता म्हणून कालपासून बोललो नाही काही. पण आता तू काहीच बोलत नाही म्हटल्यावर मला विचारणं भाग पडते ना. काय बोलायचंय तुम्हाला, बोला ना. नाही, तुम्ही नवरा बायकोंनी मिळून हा जो एन इव्हनिंग इन गोवा चा प्रयोग केला तो कितपत यशस्वी झाला? म्हणजे हे बघ, तू कामाला गोव्याला गेलीस आणि त्याच वेळेला आकाशात काहीतरी ग्रहतारे फिरले आणि अभयची बोट गोव्याच्या बंदरात लागली. अरे बापरे, हा केवढा मोठा योग आहे हो. म्हणजे नवरा बायकोंनी प्लॅनिंग न करता एकमेकाला माहीत नसताना एकदम अचानक भेटायचं, असले योगायोग आमच्या मालिकांमध्ये घडतात फक्त. नाही का, पुष्कर आपल्या बायकोला घेऊन कोकणात जातो आणि नेमकी त्याच वेळेला त्याची पहिली प्रेयसी विशाखा तिथे येते. कालच्या एपिसोडमध्येच ऐकले मी. प्रत्यक्ष आयुष्यात असले एपिसोड घडत नाही. हा कसा तुम्ही घडवून आणला. मग ही आयडिया कोणाची? तुझी का उडग्यात मेंदू असलेल्या माझ्या मुलाची? कुठली आयडिया बाबा? बस यार, या गेम खेळणं बंद करा. मला कळलंय तुम्ही दोघं गोव्यात भेटलात. आपल्या तुटत चाललेल्या नात्याला परत एकदा नवीन संधी तुम्ही दिलीत. मला मनापासून आनंद झालेला आहे. माझे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेतच. ओव्हर अँड आउट. आता तिथं काय घडलं मला सांग. फक्त नाही बोलायचं नाही, ते इतकं साधं सोपं नाही. मला मला आपल्यातले संबंधच नकोय विक्रम, आपलं हे नातंच नकोय. तरी मी अभयला म्हटलं होतं आपण कितीही नाटक केलं ना तरी पकडले जाऊ. त्यावर तो म्हणाला नाटक असंच करावं जे पकडलं जाईल, त्यात एक वेगळी मजा आहे. ओ दॅट्स माय सन, अगदी बरोबर बोलला तो. म्हणजे माझे काही जीन्स गेलेत त्याच्या. सो इज एव्हरीथिंग हंकी डोरी? हो बाबा, आम्ही 2 दिवस होतो तिथे, अजिबात भांडलो नाही आणि खूप मजाही केली. डोना पावलाला गेला होतात? काय जागा आहे.
गोव्यातलं सगळ्यात रम्य ठिकाण. सा उंचावरून मागे अथांग समुद्र दोना पावला. एका प्रेमिकाचं स्मारक, प्रेमाचं प्रतीक आहे. अभय व्हायच्या आधी तुझ्या सासूला घेऊन गेलो होतो मी तिथे, त्यावेळेचा तिचा फोटो पण आहे. असे भरूभरू उडणारे केस आणि माग निळाशार समुद्र, तिची आठवण आली की तशीच दिसते मला अजून. तुम्ही गेला होतात की नाही डोना पावलाला? नाही बाबा, विशेष कुठेच नाही गेलो, वेळच कमी होता. हो आणि बोलायचंही खूप होतं ना, सगळे उसलेले धागे पुन्हा जोडायचे होते. जुळले ना धागे? आता परत नाही ना उसळणार? बाबा मी निघू का आता? आपण नंतर बोलूया. काय गं तू टाळतेस का लाजतेस? काय झालं? डोळे नसल्याचा हा गैरफायदा असतो, दुसऱ्याच्या डोळ्यातले भाव नाही वाचतात. नाही बाबा, मी अजिबात टाळत नाहीये. खरंच आम्ही खूप मजा केली, पण मला आता उशीर होतोय, मी निघू. नाही नाही बरोबर नाही, मी काय तुला साखळीला बांधून डांबून ठेवत नाही. व माझी फक्त एकच कळक आहे, तुमच्या दोघांच्या संसाराचं शिप योग्य किनाऱ्याला लागावं. बस बाकी काही नको. आता हे आंधळे डोळे मिटायच्या आधी नातवाचा किंवा नातीचा आवाज ऐकवला तर बोनस. पण तसं नाही झालं तरी तक्रार नाही. फक्त तुम्ही दोघं खुश राहा. गॉड ब्लेस यू. नीट जा. तुझं घर अजून पर्यटन स्थळ म्हणून डिक्लेअर झालेलं नाहीये, ऑब्व्हियसली तुझ्याशी बोलायला. आपल्यात बोलण्यासारखं काहीही उरलं नाही विक्रम. वी आर ओव्हर. ओव्हर म्हणजे? ओव्हर म्हणजे आपल्यामध्ये काहीही उरलेलं नाही. तू म्हणतोस तसं सुखाचं नातंही राहिलं नाही. कालच्या एका दिवसात भरपूर दुःख आणि भरपूर निराशा घातली असतो माझ्या पदरात. कालच्या दिवसात जे काय घडलं त्यात माझे काय प्रॉब्लेम्स होते ते जर तू समजून. ते मी ऐकले ना. तरी समजून नाही घेतलेस आपल्यामध्ये एवढ्या वर्षात जे काय घडलं ते असं संपवणार असत. मला माहिती आहे एका फटक्यात सगळं संपवून टाकणं सोपं नाहीये. तुला विसरणं, तुला माझ्या आयुष्यातून कट ऑफ करणं माझ्यासाठीही तेवढं सोपं नाहीये. पण तरी आपण सुरुवात करूया, कधीतरी ते आपल्याला नक्कीच जमेल. सो प्लीज यापुढे मला भेटण्याचा किंवा मला असं गाठून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नकोस. जर शक्य असतं ना विक्रम तर तुझ्या फर्ममधली नोकरीही मी सोडली असते. पण कमीत कमी हा मूर्खपणा तरी नको करूस. ठीक आहे, तुला नाही बोलायचं माझ्याशी, नको बोलूस, पण करिअरशी नको खेळूस. फक्त नाही बोलायचं नाही, ते इतकं साधं सोपं नाही. मला आपल्यातले संबंधच नको आहेत विक्रम, आपलं हे नातंच नको आहे.